एवढा असं कट मारायचं, कट करून घेतलं तुम्ही की अशा पद्धतीने बसून तुमचं तोडून करायचं. बेसला तुम्ही डायरेक्ट तोडलं, परत याला फर्दर क्लिनिंग करण्याची गरज राहते. आपण जर हाताने तोडलं तर मग पुन्हा ते त्याच्यात भोसा येतो, गवत येतं, मग त्याला पुन्हा स्वच्छ करा. हे इथं एक वन टाईम काम आहे की अशा पद्धतीने मसूर तोडणी करा. आणि दुसरी पद्धत आहे मसूरच्या तोडणीची, ही अशी म्हणजे याला आपल्याला पीळ मारायची, हे नाजूक आहे किंवा असं घुमवत निघलं त्याच्यासोबत हे कचरा आहे काय वर आलं का ठीक आहे काय हा ते काढ जाईल बाहेर पुढे अशा पद्धतीने तुम्ही मशरूमची तोडणी करू शकता.